नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या काळाच्या भाळावरती या कवितेच्या पुढच्या ओळी यांचा या कोळींचा आपण इथे भावार्थ पाहूया. अंधाराला तू तुडवीत जा, अंधाराला तू पार कर आणि नवीन पहाट नवीन सकाळ तू घेऊन ये. या धरतीवरच्या कणाकणाला उजेड दे आणि या धरतीच्या जणू काही तू नशीबच उजळून टाक असं कवी आपल्याला इथे म्हणत आहे. डोंगर सागर पत्थर यांना सुवर्ण सुंदर दीका. या डोंगर सागर पत्थर यांना सोन्याच्या कळा सोन्याचा तरा तू जणू काही देऊन टाक असं कवी आपल्याला इथे म्हणत आहे. पुढच्या वेळेस कवी काय म्हणतात पहा. उंच आबाळी घेऊन झेपा काड शोधून नव्या दिशा. उंच आबाळी तू झेप घे आणि नवनवीन दिशा तू शोधून काढ. कारण पुढे काय म्हणताय कवी. नवीन द्वारे घेऊन ये तू, घेऊन ये तू नवीन उषा. उंच आबाळी भरारी घेऊन नवीन दिशा तर शोधूनच काढ, त्यानंतर तू काय कर नवनवीन वारे घेऊन ये आणि नवनवीन प्रभात नवनवीन सकाळ तू शोधून काढ असं कवी आपल्याला या कवितेतून म्हणत आहेत. धरणी मधुनी तुझ्या गाऊ दे धरणी वरल्या सलाशा. आणि तुझ्या या कर्तृत्वाने तुझ्या या कर्तव्याने धरतीवरच्या शिळाशिळा म्हणजे दगड दगड सुद्धा गाऊन उठतील असं कवी आपल्याला या ओळीतून सांगताय. या कवितेमध्ये या काळाच्या भाळावरती या कवितेमध्ये कवी उत्तम कुळगावकर यांनी अत्यंत छान पद्धतीने प्रयत्न केल्याने यश प्राप्त होते, अथक जर प्रयत्न केले तर अशक्य गोष्टही शक्य होऊ शकते अशी कवी आपल्याला इथे सांगतायत. धन्यवाद.